होळी खेळताना चांगल्या रंगाचा त्याचबरोबर नैसर्गिक रंगाचा वापर करून होळी उत्साहाने खेळता आली पाहिजे. बघूयात एक रिपोर्ट. होळीचा सण येतोय, सगळीकडेच त्याची तयारी सुरू आहे, अनेक जणांचे प्लॅन तयार आहेत. होळीनंतर जो दिवस येतो धुलवडीचा, अनेक ठिकाणी हा दिवस खूप उत्साहाने आनंदाने साजरा केला जातो. लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांनाच या दिवसाची खूपच प्रतीक्षा असते. आणि आता हा दिवस येऊन ठेपलाय, पण आपण या उत्साहामध्ये हा जो खेळ खेळताना रंगपंचमीचा आपण काही काळजी घेतली पाहिजे. आपण आपल्या चेहऱ्याची, कानाची, डोळ्यांची, केसांची सर्वच काळजी घेतली पाहिजे. आणि त्या उद्देशाने आपण हे रंगपंचमी किंवा धुलवड होळी खेळली पाहिजे. सगळ्यात पहिला विचार करूयात आपण स्किनचा, म्हणजे चेहऱ्याचा. होळी खेळण्याच्या आधी किंवा रंगपंचमी खेळण्याच्या आधी आपण आपल्या चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावले पाहिजे किंवा सनस्क्रीन लावलं पाहिजे किंवा एखादं खोबरेल तेल लावलं पाहिजे, जेणेकरून आपल्या स्किनवर डायरेक्ट त्या रंगांचा इफेक्ट होणार नाही, डायरेक्ट कुठलाही परिणाम होणार नाही आणि सहजपणे आपण तो रंग काढू शकतो. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे हे रंग, हे जे रंग आहेत आपण जे रंगपंचमीमध्ये खेळतो ते कुठल्याही प्रकारचे जास्त केमिकल युक्त नको आहेत, इको फ्रेंडली रंग हवे आहेत. आणि हर्बल रंग सुद्धा आजकाल बाजारामध्ये मिळतात, त्याची प्राइस जरी जास्त असली तरी ते हार्मफुल नसतात, त्याने कुठलाही त्रास आपल्याला होत नाही, कुठली इजा आपल्याला त्याने होऊ शकत नाही. आणि हे रंग खरेदी करताना पण एक विशेष काळजी घेतली पाहिजे. लाल आणि गुलाबी रंग याच्या या रंगांमध्ये केशरी किंवा नारंगी आणि हिरवा या कलरमध्ये जितके केमिकल असतात त्याच्या पटीने कितीतरी कमी लाल आणि गुलाबी रंगामध्ये कमी हार्मफुल केमिकल असतात. त्यामुळे या रंगाचा वापर आपण त्या या सर्व रंगांपेक्षा जरूर करावा. तसेच आजकाल आपण घरी सुद्धा रंग बनवू शकतो. हळद म्हणून आपण पिवळ्या रंगाचा वापर करू शकतो. आपण पालकाचं जे पाणी आहे त्याचा सुद्धा हिरवा रंग म्हणून वापर करू शकतो. बिटाच्या पाण्याचा सुद्धा वापर करू शकतो. अशा वेगवेगळ्या प्रकारे आपण जर ठरवलो तर हर्बल कलर आणि घरगुती कलर सुद्धा आपण त्या रंगाने सुद्धा मोठ्या उत्साहाने ही होळी खेळू शकतो. आपण त्याच पद्धतीने एन्जॉय करू शकतो. उलट आपल्याला याचा त्रास कमी होईल, उत्साहाने आपण हे सर्व करू शकतो, कुठल्याही त्याचा नंतर आपल्याला त्रास होणार नाही. आणि एक विशेष काळजी घ्यायची आहे ती सुद्धा केसांची. केसांना सुद्धा हे रंग खेळण्याआधी आपण खोबरेल तेलाने मॉलिश करावी, खूप सारं तेल आपल्या डोक्याला लावलं पाहिजे, जेणेकरून त्या रंगांचा डायरेक्टली परिणाम आपल्या केसांवर होणार नाही. डोळ्यांची काळजी, डोळे हा खूप नाजूक असा आपल्या शरीराचा भाग आहे आणि त्याला जपलं पाहिजे. या डोळ्यांमध्ये कलर रंग गेला तर आग होऊ शकते, डोळ्यांना सूज येऊ शकते. त्यामुळे गॉगलचा वापर करावा, जेणेकरून डायरेक्टली रंगांचा जो मारा आहे तो डोळ्यांवर जाणार नाही. तसेच कानाची सुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे. खूपदा असं होतं की ते जे कलरचे बलून असतात ते डायरेक्टली येऊन आपल्या अंगावर पडतात, कधी त्या कानाला जोराचा मारा लागू शकतो, डोळ्यांना लागू शकतो. अशा वेळी सावध राहणं गरजेचं आहे. कमीत कमी त्रास होईल, कमीत कमी त्रासदायक होणार नाही अशा पद्धतीने आपण हा सण साजरा केला पाहिजे. अजून एक गोष्ट म्हणजे नखांची. नखांना जो लागलेला कलर असतो आताच्या बोटांच्या नखांना, तो सहजासहजी लवकर जात नाही आणि त्याच नखांनी आपण अनेकदा जेवण करत असतो, काही ना काहीतरी खात असतो. अशा वेळी नखांना ट्रान्सपरंट कलरचे नेल पेंट किंवा कोट लावावे, नेल कोट असतात ते लावावे, जेणेकरून त्या रंगांचा मारा आपल्या नखांवर डायरेक्टली होणार नाही. चेहऱ्याची काळजी आपण तेलाने किंवा मॉइश्चरायझरने घ्यायची आहे. डोळ्यांना आपण गॉगल लावायचा आहे. त्याचप्रमाणे कपड्यांविषयी बोलायचं झालं तर अगदी गडद रंगाचे आपण कपडे, आणि ते पण जेवढे जेवढे ते कपडे पूर्ण असतील, फुल असतील, तेवढा तेवढा आपल्या शरीराला कलरचा जो मारा आहे, रंगांचा जो मारा तो कमी होईल आणि जास्तीत जास्त आपण सुरक्षित राहू शकतो. अशी जर खबरदारी घेतली तर नक्कीच हा सण खूप आपण आनंदाने साजरा करू शकता, कुठलाही त्रासाशिवाय आपण तो सहन करू शकता.
सिल्वर आणि गोल्डन कलर हे जे आता नवीन फॅड आला आहे, खूप जण हे या कलरचा वापर करतात, रंगांचा वापर करतात, पण तो अतिशय घातक आहे. त्यामुळे या रंगांपासून जेवढं होईल तेवढं दूर राहा आणि हर्बल कलर घ्या, इको फ्रेंडली होळी करा, जेणेकरून त्याचा त्रास तुम्हालाही होणार नाही, इतरांनाही होणार नाही. आणि विशेष म्हणजे जास्त कोरड्या रंगांचा वापर करा, जास्त पाण्याचा सुद्धा वापर करू नका, जेणेकरून पाण्याचा अति नाश होईल, अति पाणी वापरले जाईल असंही करू नका. एन्जॉय मात्र नक्की करा, पण याची सर्वांची खबरदारी घेऊनच आपण हा सण उत्साहाने साजरा केला पाहिजेच, आणि लहान मुलांकडे विशेष लक्ष असू द्या. सर्वांना होळीच्या रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. खूप उत्साहाने साजरा करा, आनंदाने साजरा करा. नेक्स्ट जनरेशन न्यूज कडनं सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. कॅमेरामन प्रीतुराजसह मी ऋतुजा हगोणे, नेक्स्ट जनरेशन न्यूज पुणे.